श्री स्वामी समर्थ, आपण धनत्रयोदशी हा सण साजरा करण्यामागे काय कारण आहे? निश्चितच आर्थिक अडचणी दूर होऊन घरात भरभराटी राहो यासाठी देवाची आराधना। तर या दिवशी भक्त मनोभावे पूजा तर करतात, परंतु पूजेसह काही सोपे काम केले तर धनासंबंधी अडचणी दूर करता येऊ शकतात। कारण या दिवशी शुभ कार्य केल्याने त्याच्या 13 पटीने लाभ होतो असेही म्हणतात। तर जाणून घ्या आपल्याला काय करायचे आहे। सर्वात आधी संध्याकाळी 13 दिवे प्रज्वलित करावे आणि तिजोरीत कुबेराचे पूजन करावे। नंतर चंदन, धूप, दीप, नैवेद्य याने पूजन झाल्यावर आरती करावी आणि मंत्रपुष्पांजली अर्पित करावी। आता आपण मुख्य गोष्टीकडे वळूया की या दिवशी संध्याकाळी 13 दिवे लावावे आणि त्याजवळ 13 कवड्या ठेवाव्या। नंतर या कवड्या घरातील एखाद्या कोपऱ्यात दाबून द्या, याने अचानक धन लाभ होण्याचे योग बनतील। या दिवशी 13 दिवे घराच्या आत आणि 13 दिवे घराच्या बाहेर ठेवावे, याने दारिद्र्य, काळोख आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते। या व्यतिरिक्त प्रयत्न करावा की या दिवशी घरातील प्रत्येक सदस्यांसाठी भेटवस्तू आणावी, कुटुंबातील लोकांसाठी खरेदी करावी, इतर लोकांसाठी गिफ्ट या दिवशी खरेदी करू नये। जर आपल्याकडे धन टिकत नसेल, म्हणजे पैसा तर येतो परंतु काही कारणांमुळे खर्च होत असतो, तर धनत्रयोदशी ते लक्ष्मीपूजनापर्यंत पूजा दरम्यान देवी लक्ष्मीला 1 जोडी लवंगा चढवाव्या। तसेच या दिवशी साखर, बत्ताशे, खीर, तांदूळ, पांढरे कपडे किंवा पांढऱ्या वस्तूंचे दान केल्याने धनाची कमी होत नाही। अशाने जमापुंजी वाढते आणि कामात येणारे अडथळे दूर होतात। या दिवशी किन्नरला दान करावे आणि त्यांच्याकडून 1 शिक्का मागून घ्यावा। किन्नराने स्वखुशीने शिक्का दिल्यास तर अजूनच फलदायी ठरते। हा शिक्का आपल्या पर्स किंवा तिजोरीत ठेवल्याने कधीच धनाची कमतरता जाणवत नाही। या दिवशी दारावर गरजू, भिकारी किंवा कुणीही मागणारे आले तर त्यांना रिकाम्या हाती पाठवू नये, त्यांना यशाशक्ती दान करावे। आपल्या एखाद्या कामात यश मिळवण्याची इच्छा असल्यास धनत्रयोदशीच्या दिवशी अशा झाडाची डहाळी तोडावी ज्या झाडावर वटवाघळ बसत असतील। ही डहाळी घरातील ड्राइंग रूममध्ये ठेवल्याने समाजात प्रतिष्ठा वाढते आणि धनात वृद्धी होते। या दिवशी एखाद्या मंदिरात जाऊन केळाचे झाड किंवा एखादे सुवासिक झाड लावावे। जसं जसं झाड मोठं होईल तसतसं यश वाढत जाईल। त्या दिवशी वाद भांडणं टाळावे, घरात शांती आणि सकारात्मक ऊर्जा राहू द्यावी। धनत्रयोदशीच्या पूजेपूर्वी आणि नंतर दक्षिणावर्ती शंखामध्ये पाणी भरून घराच्या चारी बाजूला शिंपडावे, याने लक्ष्मीचे आगमन होतं। या व्यतिरिक्त हे पाणी पूजेत सामील झालेल्या लोकांवर देखील शिंपडावे, याने मन पवित्र आणि वातावरण शुद्ध राहतं। जय जय स्वामी समर्थ। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत अशी प्रार्थना करते। प्लीज व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।